एकोणतीस ऑगस्ट लढा सुरू झाला हा लढा वर्षानुवर्ष आणि पिढ्यानं पार सुरू आहे याच लढ्यासाठी अण्णासाहेब पाटलांनी आपलं बलिदान दिलंय याच लढ्यासाठी अण्णासाहेब जावळे पाटलांनी बलिदान दिलंय याच लढ्यासाठी देवीदाजी वडजे साहेबांनी बलिदान दिलंय याच लढ्यासाठी विनायक मेटे साहेबांनी बलिदान दिलंय याच लढ्यासाठी काकासाहेब शिंदे पास काकासाहेब शिंदे पासून पंचेचाळीस आपल्या भावांनी बलिदान दिलंय आपल्याला ते विसरता येणार नाही एकोणतीस ऑगस्टला आंतरवालीत हा लाडा सुरू झाला जशा या ठिकाणी माता मावल्या बसल्यात अशाच माता मावल्या आंतरवालीत बसल्या होत्या भावांनो मी या मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर असल्या कारणानं तुम्हाला सगळं कथन करणारे अर्धा घंटा वेळ आहे बोलू ना कारण हे मराठवाड्याच मुख्यद्वारे आणि इथूनच राज्याची दिशा फिरते म्हणून इथं सांगणं गरजेचं आहे एकोणतीस ऑगस्टला अंतरवाळीत लढा सुरू झाला तीन दिवस झाले अचानक काय झालं माहित नाही डबल आवाज कस का येतो मला मग मला काही सुधरत नाही बरं का तिसरा दिवस उगला आणि अचानक आमच्यावर प्राण घाता खाल्ला झाला काय झालं माहित नाही लोकशाहीच्या आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून हे आंदोलन सुरू होत माता मावल्या मंडप मध्ये लईच कमी केला काय मग एक तर आरक्षण नाही आवाज ना कमी असं कसं काय जमायचं मग काय झालं आम्हाला कळालं नाही आमच्या आया बहिणी मराठ्यांच्या त्या मंडपात बसल्या होत्या इतका भीषण हल्ला झाला की माता माऊल्यांच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या एका एका माऊलीच्या डोक्यात सतरा सतरा पेक्षा जास्त टाके पडले चेहऱ्यावर इतक्या पट्ट्या होत्या की चेहरा सुद्धा दिसत नव्हता एक नऊ वर्षाची मुलगी तिच्या पायातून इथून गोळी घुसली आणि बाहेरून निघाली दीड लिटर पेक्षा जास्त पाणी त्या मुलीच्या पायात निघाल तुम्ही आमच्या पोरांना मारला असत तर आम्हाला काय वाटलं नसतं त्या निष्पाप माता माऊलीने तुमचं काय केलं होतं मी माझ्या जीवनात इतकं निर्दयी सरकार कधीच बघितलं नव्हतं एका एका पोराच्या छातीत आणि पोटात पस्तीस पस्तीस गोळ्या घुसल्या चेहऱ्याच्या आत्ताही ते पोरं लिहिला होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट काल दोन पोरं गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत आम्ही असं काय पाप केलं किंवा के आमचं असं काय चुकलं की तुम्ही एवढा भीषण हल्ला सरकारनं आमच्यावर घडून आणला भावा हो याचा प्रश्न विचारला सरकारकडून याचं उत्तर अजूनही आलं नाही चार महिन्याचे लेकरं घेऊन मांडेवर बसलेली माता माऊली आईचं सगळं डोकं फुटलं आणि चार मुलाच्या चार महिन्याच्या मुलाच्या अंगावर रक्त पडायला लागलं इतका अमानुषपणे हल्ला का केला याचं उत्तर नाही मिळालं नाही हल्ला आमच्यावरच झाला तीनशे सात आणि एकशे वीस बस सारख्या कलमा आमच्यावरच लावल्या आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागितलं म्हणून आमच्यावर हल्ला केला का आम्ही शांततेत आंदोलन केलं म्हणून आमच्यावर हल्ला केला का आमचं नेमकं काय चुकलं की तुम्ही इतका भयानक हल्ला घडून आणला पण धाडच द्यावं लागन त्या माता माऊलीला हॉस्पिटलमधून फोन आले आणि सांगितलं दादा आता रक्त सांडलंय आता नाही हटायचं आणि आजही ते आंदोलन शांततेत सुरू आहे तो हल्ला अंतरवालीवर नव्हता तो समस्त मराठा समाजावर झालेला हल्ला होता म्हणून मराठा एका ताकदीनं एकजूट झाला मग मराठा आरक्षणावर चर्चा सुरू झाल्या चर्चेत चर्चे आपली मागणी होती भावाओ महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे पूर्वी शेतीला कुणबी म्हणलं जायचं सुधारित शब्द आला शेती, शेती। जस की पहिल्यांदे हॉटेल म्हणायचे आता त्याला रेस्टॉरंट म्हणायला लागले सुधारित शब्द आला चपलेला पहिल्यांदे पायतान म्हणायचे आता चप्पल म्हणायला लागले कुणबी हा शब्द देशभर होता फक्त त्याचा सुधारित अर्थ झाला शेती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सर सकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावी ही आपली मुख्य मागणी दोन कुठलीही जात किंवा कि कुठलाही समूह आरक्षणात जर यायचा असेल तर ती मागास सिद्ध असायला लागते मराठा समाज बारा तेरा टक्क्यानुसार मागासुद्धा सिद्ध आहे तरीही मराठ्यांना आरक्षण नाही माझं चुकत असल तर मला दुरुस्त करा माझं अज्ञान घालवा मी जे सांगतो आता जे मी सांगतो ते ऐका मंडल कमिशनला तीन कामं सांगितली मंडल कमिशन अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ला गठीत झाला आणि ओबीसी ला आरक्षण द्यायचं ठरलं व्यवसायानुसार जाती झाल्या त्यानुसार ओबीसी ना आरक्षण द्यायचं ठरलं ओ मंडल कमिशनला तीन काम सांगितले त्यातलं पहिलं ओबीसीची यादी तयार करा ज्या ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्यांची यादी तयार करा दोन ओबीसीची जनगणना करा तीन ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्या मागास सिद्ध करा मंडल कमिशन न यातलं एकही काम केलं नाही पूर्वीची ओबीसीच्या यादी उचलली एकोणीसशे एकतीसची ची इंग्रजानं केलेली ओबीसीची जनगणना उचलली आणि व्ही पी सिंग सरकार समोर ठेवली लोकसंख्या मंडल कमिशन अठ्ठावीस टक्के दाखवली चौदा टक्के आरक्षण दिलं एकही जात मागास सिद्ध न करता म्हणून आम्ही चर्चे सरकारला सांगितलं आम्ही तुम्हाला चार दिवस देतो मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांनी सांगितलं चार दिवसात होणार नाही कारण कायदा पारित करायचा म्हणलं तर एका दिवसात होतो पण पण तो त्याला जर चॅलेंज झालं तर मग पुढं काय तो जर टिकला नाही तर आपण एक महिन्याचा वेळ द्यावा आम्ही तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाण टिकणारा आरक्षण देतो आम्ही सांगितलं नाही का सांग ले ले ते पण तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं पुन्हा एकदा सांगतो व्यवसायानुसार जाती ठरल्या आणि मराठा आणि कुणबी एकच असलेले हजारो पुरावे तुम्ही ते घेऊन एका दिवसात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊ शकता म्हणून चार दिवस मराठा समाज बारा तेरा टक्क्यानुसार मागास सिद्ध झालाय पुन्हा तुम्ही कायदा पारित एका दिवसात करू शकता म्हणून चार दिवस आले मायाकड परत म्हणले असं होणार नाही कायदा पारित करायचा असेल तर आधार लागतो आणि आधार दिल्याशिवाय कायदा पारित होत नाही म्हणलं जमणार नाही भावा हो परत वापस गेले दोन चार दिवसांनी परत आले त्यांना दमत नव्हता निघ सणाहट यायचे सणाहट जायचे होत वाटत त्यांजो आम्हाला व्यासपीठावर बसू सर्वच तर आमच्या आधी टेकायचे व्यासपीठावर चार दिवसानं वापस आले म्हणले आता वीसच दिवस द्या म्हणलं तुमचं मन नाही जमायचं वीस बी नाही परत दोन चार दिवसांनी आले म्हणले आता बारा दिवस द्या म्हणजे बैलाचा सौदा केल्यासारखं सुरू केलं म्हणलं नाही जमणार कारण तर सांगा कशाला पाहिजे पण मराठ्यांचं नशीब इतकं बळकट आहे यावेळेस कि मुंबईमध्ये एक बैठक झाली सत्ताधाऱ्यांसह सगळे पक्ष एकत्र आले आणि एक ठराव पारित केला आम्ही तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण देण्यास तयार आहोत एक महिन्याचा वेळ द्यावा आणि तो कागद घेऊन आमच्याकडे निघाले ठरावाचा त्यांच्या डोक्यात असं असावं अशी हो, शक्यता आहे काय मराठा समाज वेळ देत नाही मी ते येडच आहे मी ते म्हणजे हे काय जी येड देते असा डाव असावा मग आपण कायदा पारित करायचा ते टिकलं नाही आम्ही काय करावं म्हणजे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं असा त्यांचा डाव असण्याची शक्यता त्यांना वाटलं आम्हाला डाव येते का तुम्ही मराठी डावत नाही बघितले आणखी त्यांना यायच्या आत आम्ही मराठा समाजाची बैठक घेतली आणि मराठा समाजाला विचारलं यांना वेळ द्यायचा का मराठे येले पुढचे ते म्हणले चाळीस वर्षे गेलेत जाऊ दे एक महिना आणि त्यांना माहितच नाही आमचं ठरलेलं दना धना आले व्यासपीठावर म्हणले आता एक महिन्याची येल द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आम्ही त्यांना सांगितलं तीस दिवसाऐवजी आम्ही तुम्हाला चाळीस दिवस देतो पण आता आरक्षण नाही म्हणायचं नाही मग ते फुल रेंज मध्ये आले त्यांना वाटलं आता बोध नाही म्हणत होत चार दिवसाच पुढं नाही मला आता चाळीस दिवस दिलेच कशी आणि जवाब पाळायला लागले ला 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 ती समिती आशी पळायला लागली ती उठली की हैदराबादला जाती तिथून मुंबईला येते मुंबई संभाजीनगरला येते काय करते तिची तिलाच माहित नुसती फिरदी तिकडे जाती म्हणते काही सापडलं नाही मग गेलती काय कायला मी दोन चार दिवसांनी बोललो हैदराबाद संस्थान मध्ये उर्दूत लिहिलेलंय फारसी मध्ये मूडी लिपी दे अभ्यासक नेले होते का कोणीच बोला ना सगळं गप याचा अर्थ तुम्ही सोबत नेलच नव्हते समितीला बिमाने असं मला ऐकायला मिळालं बर कागदपत्र तातडीने जाऊन आणण्यासाठी जमा करण्यासाठी दुसऱ्या चार दिवसानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज आली पाच हजार पुरावे मिळाले पाच हजार आता कस काय मिळाले आता सुरुवातीला येतो पुरा त्यांचा आणि आपलं चार दिवसाचा वेळ देतो असं ठरलं होतं त्यांनी सांगितलं हे होणार नाही कायदा जर पारित करायचा असला तर आधार लागतो आता पाच हजार पानाचा आधार मिळालाय वळवळच वोल करायचे नाही आरक्षणच द्यायचं आता <laughs> महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तो आधार घेऊन सकट कुणबी प्रमाणपत्र देता येते हे झालं चार पाच दिसांनी आणखीन मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी आले माझ्याजवळ चिटकून बसले मला म्हणले कोण बे प्रमाणपत्र मराठ्याला तुम्हाला देताच येत नाही म्हणलं कमून ते म्हणले त्याला आधार लागतो ते लफडी असते म्हणलं देऊ नका मा एक प्रश्नाचं उत्तर द्या तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली त्यावेळेस काय आधार घेऊन गेली होती मंडल कमिशन ओबीसी जाती आरक्षणात घातल्या त्यानंतर त्या ज्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या कागद नाही फिगत नाही समिती नाही काय नाही आम्ही त्यांना सांगितलं त्यांची जर ती पोट जात होती म्हणून घातली मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का उत्तरच द्या ना साहेब आले चिरून तुम्हाला मला आलत नाही पुन्हा आरक्षणावर बैठका सुरू झाल्या दोन चार दिवस तुम्हाला सतरा दिवसा क्षेत्र सांगतोय बर का थोडा वेळ टाईम आहे ना बोलू ना म्हणले काही पर्याय सांगा बरं पर। म्हणजे आम्ही म्हणजे पर्याय सांगाला आम्हीच आंदोलन कराला आम्हीच बसलेले लोक आमचेच मागणी कराला आम्ही आणि तुम्ही का करता मग नाही पण आता सांगा एखादा पर्याय पर्याय सांगितला माय बाप मराठा समाजांनो एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एकच असलेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा करा त्याला फक्त सुधारित नाव द्या त्याच्यातल्या अटी शर्ती काढा त्याच्या सुलभताना आणि उद्या कलेक्टर महोदयांना महाराष्ट्रातल्याला आदेश करा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळं शासन निर्णयामुळं सह मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात ये ये येत आहेत एवढंच लिहा ते आलेलं प्रतिनिधी असं खुश झालं त्याला वाटलं काही खुणा पर्याय दिलाय असं तकाट पळलं मुंबईला सतरा वर्षाचा जी आर सापडचा सापडाना कोणत्या कपाटात ठुलाय सापडीला दोनच घंट्यात माता मावल्यांना ब्रेकिंग न्यूज आली दोन हजार चार जे आर मध्ये दुरुस्ती करण्यात आली आम्ही थोडी थोडी खुस झालो जास्त नाही पण ती ओले झालत त्याला वाटलं एकदाचा ताप गेला मागचा परत एक घंट्याने ब्रेकिंग न्यूज आली प्रतिनिधी आंदोलकाकड सुधारित जार घेऊन निघाले इतके जोरात आले बहुतेक त्यांनाही मन होतं का कोण इतक्या झपक्यासच यायचे आम्हाला लोक गोळा करू सरुसतात आले आलेबी झालं 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 म्हणले तुमचं काम आता चला घरी म्हणजे घरी आम्हाला लगेच घरी म्हणलं थांबा मला वाचवून द्यात काय मराठा बांधवानं त्यात असं लिहिलेलं होत वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत अर्र म्हणलं थांबयतात था खुटी म्हणलं तुम्हालाच वाचून दाखवतो पुन्हा एकदा वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणलं तुमच्याकडे वंशाळीत नोंद आहे का ते म्हणलं नाही म्हणलं नाही जाऊ दे मा घरी ज्याच्यात माझ्या मराठ्याचा हित नाही तो कायदा पारित केल्याला आम्ही मान्यच करू शकत नाहीत मी शेतकऱ्याचा पोरग आहे मला मराठा समाजाच्या वेदना माहित आहेत मी कसले कायदे स्वीकारू शकत नाही आणि मी जिवंत असेपर्यंत माझ्या मायबाप मराठ्यांशी कधीच गद्दारी करणार नाही बाप मला माय जर तुमच्याशी गद्दारी करायची असती तर आजकाल इतका अवघड आहे एखाद्या मंत्र्यांना आमदारांनी जर खांद्यावर हात टाकला ना माणसं नीट बोलवतत नाही सकाळी एकामेकाला आपल्यापाशी पशी अख्खं मंत्रिमंडळ बसलेलं होतं सगळे पक्ष पण या मराठा समाजासाठी एक इंच ही माझी नियत मी ढळू दिली नाही एक इंच ही मग म्हणले काय करावं आधी तू ते मला येडच समजायचे त्यांना वाटलं एडच बात असे उत्तर दिले का आणि ते म्हणलेच पक्क दिसत रे दिसाल्यातलं कस लोकांना दिसत मी कस लोकांना दिसतो ना त्यांची बी चूक नाही मला किती बारा मोजा मी पस्तीसच किलो भरवतो मी दिसतो मी भी मध्ये खोळखोळ वाजणार असल्यामुळे पण कार्यक्रमच उलटा सुलटा केलाय तेंचे 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 चारी 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 तेंचे तेंचे मला ते मला म्हणते त्यांच्या त्यांच्या संध्याकाळी भाकरी खातानी चर्चा चलत त्यांची मुंबईत त्यांचे लोक सांगत आहेत मला काय सगळे त्यांचे काय मग ते म्हणते ते असं म्हणत होते अरे लई निवार माथ्याचं आंदोलन लागलं हे कुणाच ऐकतच नाही मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे तुमचं ऐकण्यासाठी मी हे आंदोलन उभा केलेलं नाही मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे कारण माझी पैदास वर नल मराठ्यांची मी मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत मग म्हणले याच्यावर काय डाव टाकाव मा मी कशातच सापडणार त्यांना इतके प्रयत्न केले मी कशातच सापडणार त्यांना मग एक दिवस शिष्ट मंडळ आलं मातंबराचं त्यांच्यात मातंबर असते मला दिवसान माहीत झालं जावा महाराष्ट्रातून फोन सुरू झाले मला म्हणले ती मोकाळ घरी येत नाही बर का त्यांना अनुभव असते ना म्हणलं माप्यात येऊ दे आल्या बसले गप्पा हाणल्या एक घंटा भर मला म्हणते कोपऱ्यात चल म्हणलं कोपऱ्यात कोपऱ्या फेपऱ्यात मी येत नसतो म्हणले मग कानात बोलू म्हणलं मग व्यासपीठात खाली व्हायचं हे पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांच काय सांगायचं इथं सांगायचं हा की नाही मी माझ्या समाजाला धोका नाही देऊ शकत आंदोलनात येणार नाही पण धोका देणार नाही मग एक दिवस काय झालं त्यांचं डॉक्टरच आला मायाकर त्यांचा लागेल ना सरकार त्यांचं म्हणलं माय बाप मराठ्या ते डॉक्टर मला म्हणता याला किडनीच नाही एक मला अरे मी फुल टेन्शन मध्ये आलो ना म्हणलं माय बापाने खांबार मला तपासलं नाही आणि मी पस्तीस उपोषण केलेच कस काय एका किडनीवर मला उपोषण सुटल्यावर गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं मी पहिले त्या आवर डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपासू नको पहिल्या किडण्या आहेत का भाऊ ते डॉक्टर म्हणलं दोन्ही किडण्या आहेत मग पहिलं का जाणार मागचं पाठीला होत का भाऊ आपण यांना कुठं सापडवणार नाही ना 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 बा माय आणि यांना जेरी सांडण्याचं कारण ही फक्त तुमची शक्ती होणार आहे विजय ना तुमचा असणार र, ना माझा होणार आहे विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच होणार आणि त्यांचाच असणार मग काय त्यांना जुळा ना आता काही केले नाही ते म्हणले पक्क मग म्हणले एक काम केलं जमन का जर मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं तर म्हणलं जमन त्यांना वाटलं जुळलं ना जमन म्हणल्यावर जुळलं म्हणले आता पण पन त्यांनी पण ऐकलंच नव्हतं दिलं तर चालतंय पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग करून पन्नास टक्क्याच्या आद्या आम्हाला मंजूर आहे पन्नास टक्क्याच्या बाहेर मंजूर नाही ते म्हणले साहेब अली चिरून येतो आणखी आलच नाही तिथं खेळणं सोपं नाही त्यांचा गैरसमजच निघून गेला ओबीसी ना चौदा टक्के आरक्षण दिलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त मी कथन तुमच्या समोर मांडतोय ला ते आरक्षण चार वर्षात तीस टक्के झालं कसं काय झालं झोपा मराठी नुसते झोपा नुसतं म्हणा आपल्याला आरक्षण नाही म्हणून नोकऱ्याला लागा ना कुणबी प्रमाणपत्राच्या टायमाला आमचं असं ठरलं आधार द्यायचं आणि यावेळेस हे जे सांगतोय चौदा टक्के ओबीसीला आरक्षण दिलं चौऱ्याण्णवला ते ती तीस टक्के झालं वरच्या सोळा टक्के आरक्षणाचे नऊ उपवर्ग बनवले एक उपवर्ग बनायच असला तर किमान समितीची शिफारस लागते तसं बनवता येत नाही सोळा टक्के खैऱ्यात असल्यासार वाटून टाकलं आणि साहेब म्हणते मग एकट्याचीच साठ टक्के लोकसंख्या आहे तुम्ही म्हणताना आज त्याच्यावर बोला ना कमून आणि मी बोलायला भेट नसतो आणि ते काय करणार आहे मग माझ्या घरावर शिमेटाचे पत्रे आहेत ते भंगारात सुद्धा ऐकत नाहीत त्यांनी सांगितलं माझ्या एकट्याच्याच माग लागले टीव्हीला बातमी आली ती बात माझ्या मा एकट्याच्याच माग लागले माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही संपला विषय आजपासून बोलणार नाही पाचवा दिवस झाला त्यांचं नाव घेत नाही विरोध करायचा म्हणून मी करत नाही ती वाट माझी नाही पण मराठा आरक्षणाच्या छत्रपतीच्या विरोधात कोणी बोलला त्याला सोडणारच नाही मग ते कुणी असो ते जर पुन्हा बोलले आपला दणका सुरू तुम्हाला माहित आहे भाषा कशी आहे तुम्ही ऐकली टीव्हीला मग आपला काच, -काच तसा असतो आपण सोडितच नाही त्यांनी टीव्हीला सांगितलंय माझ्या एकट्याच्या माग लागले माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही विषय संपला आता म्हणायचाच नाही याच्यातून घेऊ नको त्याच्यातून घेऊ नको खालून घ्या वरून घ्या देता कोडून खालून द्या नाही वरून द्या ना देतो कुडून आमचंच खायचं परत आम्हालाच म्हणायचं आमच्यात येऊ नको आम्ही त्याच्या शेत पाहिल्यापासून आमचं म्हणणं आहे कायद्याला धरून बोला तुमचं चौदा टक्के आरक्षण आहे वरच आमचं आहे तुम्ही तुमचा खा आमचा आम्हाला द्या काही संबंध आहे काय व्हायचं काही संबंध नाही तुम्हाला काहीच तुम पुराण त्याला आम्ही काय करावं बटायन दिलं वावरून म्हणतो महच आहे कस काय जमान तुमच्या नावावर दोन एकरचा सात बऱ्यान खाता पाच एकर आणि परत म्हणायचे मी साठ टक्के लोकसंख्या आहे आणि तुमचे साठ टक्के चार वर्षात कस काय झाली साठ टक्के लावा बर हिशोब लावा हिशोब एकोणीसशे विस्या संभाजीनगरचा रहिवासी असं ग्राहधारा माझ्या कुटुंबात चार सदस्य आणि मी संभाजीनगरला म्हणलो सरपंचाला सरपंच मग एवढ्या चार जणांच्या नोंदी घ्या सरपंचा नव्वदला माझ्या चार लोकांच्या नोंदी घेतल्या चार वर्षानं मी पुन्हा त्याच ग्रामपंचायतमध्ये गेलो सरपंच बी होता म्हणलं मग साठ सदस्य आहेत एवढ्या नोंदी घ्या मी काय फॅक्टरी टाकली का चार वर्ष आज साठ टक्के लोकसंख्या झाली कशी आहे म्हणून आमचं म्हणणं आमचं आम्हाला द्या तुमचं तुम्ही खा काही समन नाही आणि तुम्हाला ग्राउंड लेवलचं सांगतो आंतरवालीच्या आंदोलनात हजारांनी निवेदन आले ते ओबीसी बांधवाचे हजारांनी ते म्हणतात गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर बांधवाचे आले मुस्लिम बांधवाचे आले बौद्ध बांधवांचे आले ग्राउंड लेवलवर मराठ्यांचं आणि ओबीसीच एक ताठे आत्ताही ओबीसी बांधव मराठा बांधव जर लग्नाला चालले ना आता बी दोघं पन्नास पन्नास पेट्रोल टाकित गाडीला आज जर त्याने चहा पाजला तर उद्या सकाळी तेवलं की त्याला पाहिजे ना तो आणायला बैल सुद्धा एकामेकाला देते काही काम असू द्या सुख दुःखाचं असलं तरी दावखान्यात दोघ एकमेकाला घेऊन जाते इतकं प्रेम गावले हे त्यांचे दोन जण आप त्यां हे सुधरून द्यायनात आपले बी चार जण वरचे चा। आपले तरी कोणत्या धडाचे हे सुधरून द्यायनात हे उलट सांगत आहे काय सांगत येत मराठा समाज जर ओबीसी आरक्षणात आला तर आरक्षण कमी होईल मायबाप मराठ्यांना हा विषय समजून घ्या कारण ह्याच्यात खरं परिवर्तन आहे आणि एकदा जर हे मराठा ओबीसी बांधवांनी समजून घेतलं तर ओबीसी बांधव उद्यापासून आपल्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात राहीन शंभर टक्के सांगतो तुम्हाला <गत्षा> हे ओबीसी बांधवांना काय सांगतात आहे वरून <गत्षा> मराठा समाज जर आरक्षणात आला आपलं कमी होईल मग ते बिचारे ओबीसी बांधव गावली ओलोडचं त्यांना वाटतं हे जर आता आले तर खरंच आपलं कमी होईल हे बघा आता कसं आरक्षण आहे पाच कोटी मराठा आरक्षणात येणार नाही हे ओबीसी बांधवांना ते समजून सांगतच नाही ते डायरेक्ट सांगते सरसकट मराठा जर आता आला आम्हाला धक्का लागू तो आमच्या देऊ नका मग कुठे जातो आमच्या देऊ नको कुठे जातो मग किती खातो तो एकटाच आमच्या गावात एक घर नाही तो तरी एकटा तीस टक्के खातो कस का खातो विदर्भातला मराठा सगळ्याची सगळा ओबीसी आरक्षणात गेलाय खांदेचा मराठा या पंधरा वर्षात सगळाचे सगळा आरक्षणात गेलाय नाशिकचा महसूल पट्टा शेवगाव पासून इंदापूर पर्यंत सगळाचे सगळा आरक्षणात गेलाय कोकणचा पठार भाग सगळ्याची सगळा आरक्षणात गेलाय रा खाली राहिलंच कोण मला मराठवाड्या म मराठ्याला हाती येऊन देऊ नका राहिले कोण आरक्षणात जायचं आम्ही काय पाप केलं मराठवाड्यातला मराठा आणि उर्वरित महाराष्ट्रातला मराठा एवढाच राहिला आहे पाच कोटी तीन साडेतीन चार कोटी मध्ये गेले बी आणि सरसकट आत येऊ नका आत याच राहिलं कोण आम्ही काय केलं तुमचं हे जर, जर गणिताची मोड केली ओबीसी बांधव कधीच विरोध करू शकत नाही ग्राउंड लेवलचा कधीच त्यांना वाटतं पाच कोटी आत येणार आहेत मग आपलं काय राहील आणि तुमची जर साठ टक्के लोकसंख्या आहे त्यांच्यात मानण्या चलू आता त्यांचे साठ टक्के आपली चौतीस टक्के किती झाले टी वीस टक्के किती दीडशे टक्के लोकसंख्या असते का राज्याची आम्हाला काही कळत नाही का काय आम्ही आहेत काही सांगायचं तुम्ही तुमचं खाल्लं पाहिजे आमचं आम्हाला दिलं पाहिजे ह्या मताचे आपण आहेत आणि आंदोलन त्याच्यावर सुरू राहणार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय माघार नाही काहीही झालं तरी हरकत नाही माघार नाही आता त्यांचं नाव घेतो का मी मग काही चुके का आता त्यांनी स्पष्ट सांगितलं आपला विरोध नाही विषय संपला विरोध करायचा म्हणून विरोध करणार मी नाही तुम्ही बोलले की सोडणार नाही मात्र हे तेवढंच खरंय माय बाप मराठ्यां सरकारनं आपला वेळ घेतलेला नाही सरकारने ना आपला वेळ घेतलेला आहे आपण सरकारला दिलेला नाही त्यामुळे या संधीच सोनं करा सगळे खाली बघायलेत काय इकडं काय नाही ना तुमची चर्चा चालू आहे पण सगळे तुमच्याकडे बघायला लागले शांत बसा इकडची मायबाप मराठ्यां अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही या संधीचं सोनं करा एकजूट राहा एकजूट फुटू देऊ नका तुमच्या तुमच्यात जर काही मतभेद असतील तर ते नंतर बघा पण एवढ्या वेळेस मराठा म्हणून सगळे एकजूट राहा सगळेचे सगळे तुमचे कसलेही टोकाचे मतभेद असू द्या याच्यात ना कान होते तुम्ही नंतर तुम्हाला खूप दिवस आहेत त्यावेळेस काढा परंतु लेकरा बाळाच्या तोंडाला आता आरक्षणाचा घास आलाय याच्यात माती नाही कालू द्यायची आता कोणालाच या अन्यायाचं पिढ्याना पारच पान जर पलटायचं असलं तर आपल्याला ही एकजूट अशीच ठेवावी लागणार आहे चौदा तारखेला सरकारला तीस दिवसाचा वेळ संपतोय आपण त्यांना दहा दिवस बोनस दिलेत चोवीस ऑक्टोबरला चाळीस दिवस संपत आपण चौदा तारखेला अंतरवालीला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवलाय संभाजीनगर सह परिसरातल्या जिल्ह्यातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही सगले सगळे अंतरवाले आले पाहिजेत आपल्या एकीच विराट रूप गोल सरकारनं काय झालं मला मेळ लाग ना मला वाटलं का झालं वर बघ होतो वर काही दिसाना खाली काही नाही ते बंद व्हायना दिसा ना आधी चौदा तारखेला सरकारचा एक महिन्याचा कालावधी संपतोय सगळ्यांनी कार्यक्रम आला यायच जर तुमच्या येण्या तुम्ही एक दिवस काम बुडिल्यानं माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक दिवस काम बुडा पण मराठा समाजासाठी अंतरवालीकडे या मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही तुम्हाला ही काही आठ एक आंदोलन करताना उग्र आंदोलन करायचं नाही जाळपोळ करायची नाही गोर गरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस होत्यात त्यांना शिक्षणात आणि नोकरीत अडचण येते दोन मराठ्याच्या ये एकाही पोरान मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही मराठ्यांचे पोरच मरायला लागले ते आरक्षण घ्यायचं कुणाला आणि द्यायचं कुणाला तीन अंतरवालीत येताना शांतते द्यायचं आणि शांततेत जायचं कारण तिथं प्रचंड संख्येनं माता मावली येणार आहे ती, ती कोणाची तरी आई आहे ती कोणाची तरी बहीण आहे ती जशी सुखरूप कार्यक्रमाला आली तसे सुखरूप तिच्या घरापर्यंत गेली पाहिजे ही जबाबदारी आजच तुमच्या खांद्यावर आहे तुम्हाला सगळ्याला तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तिथं त्या कार्यक्रमाला कोणालाही गालबोट लावू द्यायचं नाही जर एकानं गालबोट लावलं तर अख्ख्या जातीला आपला डाग लागतो आणि दुमपुढं मराठा जातीला डागच लागू द्यायचा नाही माय बाप मराठ्यांना जाता जाता सांगतो अशी संधी पुन्हा येणार नाही एकजूट ठेवा एकजूट फुटू देऊ नका जर सरकारनं तसा प्रयत्न केला तर त्याच्या घरी जाऊन पाय पाडा त्याच्या समोर ना घासा या जातीसाठी फक्त त्याला एवढंच सांगा भाऊ मराठा समाजाच्या तोंडाला घास आलाय ते वायाला जाऊ देऊ नकोस तुला आंदोलनात नाही ना यायचं येऊ नको तू खुशाल घरी राह त्याला विषय गुवाधडे आपण नव्या घेऊन देऊ ही संधी सोडू नका तुमच्या पायाला हात लावून सांगतो अशी संधी पुन्हा येणार नाही जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो चौदा तारखेला सगळे शांततेत या आणि शांततेत जा आपण विराट संख्येनं जमलात त्याबद्दल आपला मराठा समाज कधी ऋणी राहील जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना विनंती बाहेर जेवणाची व्यवस्था केलेली आहे आदरणीय म्हणून दादाला मी विनंती करतो की रक्माजी जाधव मामा यांचा सत्कार करावा त्यांनी आपल्याला साऊंड सिस्टीम मामासाठी एकदार जोरदार टाळ्या वाजून जो आपण स्वागत करूयात मामाने आपल्याला ही एकही एक रुपये नाही घेता या ठिकाणी आपल्याला साऊंड सिस्टीम दिलेली आहे मामा ना नाही मामा मामा तुम्हाला घाला हा मामाने कुठल्याही प्रकारचा एकही एक रुपया घेतला नाही समाजाचं काम होतं आपल्याला फ्री साऊंड सिस्टीम दिली त्याबद्दल मामाच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं खूप खूप आभार विचार मंचावर मुलगी आहे तिच्या पप्पांनी विचार मंचाच्या जवळ यावं आमच्या बच्चन शेवटची शू घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे इतकी जोरदार झाली पाहिजे की हा आवाज सह्याद्रीच्या कडे कपारात गुंजला पाहिजे असते कदम असते कदम महाराज राजा योगी राजा पुत्र श्री 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 श्रीमंत योगी स्वछत्रपती महाराज की स्वराज रक्षक संभाजी महाराज की स्वराज रक्षक संभाजी महाराज